नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या एका स्पेशल भन्नाट आणि नॉलेजेबल व्हिडिओमध्ये की ज्याची तुम्ही प्रतीक्षा करत आहात. मित्रांनो, सध्या प्रत्येकाला वाटतं की कुठला स्टॉक पळणार किंवा कुठल्या स्टॉकमध्ये फोकस करायचा किंवा कुठला सेक्टर चालणार. त्यातल्या त्यात सध्या एका स्टॉकची पूर्णपणे चर्चा चालू आहे की जो नॉर्मली पाहायला गेला असेल तर 2021 साली मार्केटमध्ये आला, त्याच्यानंतर तो अगदी 169 रुपयापर्यंत गेला आणि तिथून त्याने जवळपास पुन्हा फॉल दाखवला की जो जवळपास 46 रुपयांच्या आसपास आला आणि तिथून जी त्याच्यामध्ये रॅली आली आहे ना, तर अक्षरशः पुन्हा एकदा 169 पर्यंत आलेला आहे मित्रांनो. आणि ही जी रॅली दिली आहे ना, खूप कन्सिस्टंटली दिलेली आहे. आणि अशी पण चर्चा आहे की हा येणाऱ्या काळामध्ये 1000 रुपयापर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो, कुठला असेल बरं स्टॉक असा, तर आज आपण अशा एका भन्नाट स्टॉकची चर्चा करणार आहे की याचं नाव तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही ऐकलं पण असेल. खरंच हा मल्टीबॅगर होणार आहे का याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत, अर्थात झोमॅटो. मित्रांनो, झोमॅटो नाव ऐकलं नसेल असं कोणच नसेल, पण झोमॅटोची सध्याची रॅली पाहता असं वाटतंय की तो थांबायलाच तयार नाहीये. 46 पासून इथपर्यंत आलेला आहे तो, इथून थोडं करेक्शन येतंय का आणि आपल्याला काय प्लॅन केला पाहिजे याच्यामध्ये, सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहे. सगळा व्हिडिओ पहा आणि महत्त्वाची गोष्ट, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर क्विकली सबस्क्राईब करा, कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीयेत. तर मित्रांनो, नॉर्मली आपण पाहूया की हा मल्टीबॅगर होऊ शकतो का, आणि मल्टीबॅगर होण्यासाठी जे स्ट्रॉंग बिझनेस मॉडेल असतं ना त्याची कॅपॅसिटी याच्यामध्ये आहे का, किंवा झोमॅटो खरंच तेवढा स्ट्रॉंग आहे का, सगळे इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये की कंपनीची हिस्ट्री काय आहे. नॉर्मली जर आपण पाहायला गेलं तर 2008 ही कंपनीची सुरुवात केली गेली. सुरुवातीला तिचं नाव होतं फूडी बेज, ओके. पण ही कंपनी ज्यांनी सुरुवात केली त्यांची नाव होती दीपेंद्र गोयल आणि पंकज चड्डा. नॉर्मली ही जी दोघं होती ना, तर हे IITians आहेत, IIT मधून बाहेर पडले, त्यांनी ही कंपनी चालू केली. परंतु नंतर न ही कंपनी सुरुवातीचं नाव होतं फूडी बेज, पण 2010 कंपनीचं नाव झोमॅटो करण्यात आलं, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय करण्यात आलं, तर नॉर्मली ईबेज हा एक फेमस ब्रँड आहे, त्याच्याशी नॉर्मली मिळतं जुळतं नाव होतं. त्यांना वाटलं की अरे भविष्यात प्रॉब्लेम नको आणि आपल्याला तर लॉंग टर्ममध्ये बिझनेस करायचा आहे, आणि त्यांनी त्यातल्या त्यात टोमॅटोच्या वरून झोमॅटो असं त्यांना आवडलं ना, त्यांनी ते मार्केटमध्ये फेमस पण करून दाखवलं. नॉर्मली जर याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर कंपनीचं सध्याच्या कंडिशनला इंडियामध्ये हा मेजर रेल्वे आहे, त्यातल्या त्यात मुंबई, बँगलोर, चेन्नई आणि पुणे ह्या 4 मेजर सिटी आहेत त्यांच्या बिझनेससाठी. त्यातल्या त्यात जर आपण पाहायला गेलो आणखीन तर कंपनीचं ग्लोबल प्रेझेन्स पण वाढतोय. नॉर्मली 2012-13 पासून यांनी ब्राझील, साऊथ आफ्रिका, UK, ओके, फिलिपाईन्स, न्यूझीलंड आणि टर्की अशा अशा देशांमध्ये पण त्यांची सुरुवात केलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कंपनी एक मल्टीनॅशनल बनायच्या मार्गावर आहे, ओके. आता याच्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर आपण पाहायला गेलं तर कंपनीचं ॲक्च्युली बिझनेस मॉडेल काय हे समजून घेऊया, कारण बिझनेस मॉडेल समजलं तर कसं प्रॉफिट करणार आहेत हे आपल्या सगळ्यांना समजायला सोपं जाईल. तर महत्त्वाची गोष्ट आहे, झोमॅटो चार्जेस कमिशन फी ऑन रेस्टॉरंट्स विच कॅन वराय फ्रॉम 5-25%. म्हणजे आपण एखाद्या रेस्टॉरंटमधून जे काही मागवतो झोमॅटो थ्रू, त्याच्यामधून जे काही समजा आपण 200 रुपयाची डिश मागवली, बरोबर आहे ना, तर त्या 200 मधून 5-25% म्हणजे एक रेशो वेगवेगळा ठरतो बिझनेसनुसार, तर तेवढा झोमॅटोला त्या रेस्टॉरंट्सला द्यावा लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये डिलिव्हरी कमिशन. झोमॅटो आपल्याला आपण जी ऑर्डर करतो त्याच्यावर बघा 19 रुपये, 20 रुपये किंवा जी वेगळी ऑर्डर असेल त्यानुसार एक ॲडिशनल आपणाला डिलिव्हरी चार्जेस पण लावतं, म्हणजे तो पण त्यांचा इन्कम आहे. त्याच्यानंतर 3 महत्वाची गोष्ट, सम पोर्शन इज केप्ड बाय द कंपनी अँड रिमेनिंग कॉस्ट पेड टू द डिलिव्हरी एजंट. म्हणजे हे जे कमिशन घेतलं जातं त्यातला पार्ट कंपनीसाठी थोडा राहतो आणि बाकीचा जो काही डिलिव्हरी एजंट आहे त्याला जातो. महत्वाची गोष्ट, झोमॅटो ऑफर्स सबस्क्रिप्शन आहेत, म्हणजे यांनी काही प्लॅन पण बनवले. तर हे प्लॅन कुठले कुठले आहेत, झोमॅटो गोल्ड, झोमॅटो प्रो प्लस, त्यातल्या झोमॅटो हे जे प्लॅन बनव, झोमॅटो गोल्ड आणि त्याच्यानंतर हे जे प्लॅन आहेत याच्यामध्ये महत्वाचं फ्री डिलिव्हरी आणि सेव्हिंगसाठी त्यांनी वेगवेगळे प्लॅन याच्यामध्ये तयार केलेले आहेत. कारण साहजिक आहे, ॲडिशनल आपण काहीतरी देतोय तर त्याच्याबद्दल ते बाकी म्हणजे नॉर्मल प्लॅनपेक्षा आपल्याला ॲडिशनल सर्व्हिसेस देतात, पण ह्या प्लॅनमधून पण त्यांना एक ॲडिशनल इन्कम जनरेट करायला सोपं जातं, कारण नॉर्मल ते असे पण डिलिव्हरी देणार आहेत. त्यातल्या त्यात समजून पाहायला गेलं तर झोमॅटो प्रो प्लस हा जो आहे ना, कंपनी ऑफर्स वीकेंड सेव्हिंग ऑफर याच्यामध्ये मिळतात आपल्याला, फ्री डिलिव्हरी ऑन ब्लिंकिट ग्रोसरी ऑर्डर्स आहे. पुढे सांगणार आहे काय तुम्हाला याच्यामध्ये ब्लिंकिट काय त्यांच्यामध्ये, कारण त्यांचा हा सध्या थोडा फेमस प्लॅन आहे झोमॅटो प्रो प्लस, की ज्याच्यामध्ये ॲडिशनल सर्व्हिसेस आपल्याला मिळतात. समजलं मित्रांनो, तर हे असं प्रकार त्याच्यामध्ये की कंपनी विविध मार्गाने याच्यामधून नफा कमवते. आता थोडं अजून डिटेलमध्ये जाऊया की कंपनीचा नफा अजून कुठून कुठून येतोय.
तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये पहिली गोष्ट क्लाउड किचन हा एक छान कन्सेप्ट ऍक्च्युली झोमॅटोनं मार्केटमध्ये आणलेला आणि खूप चांगल्या पद्धतीने ते डेव्हलप करतात. समजून घ्यायचा का कशा पद्धतीने असतो तो? तर क्लाउड किचन असतो काय, झोमॅटो प्रोव्हाइड्स इन्फ्रा आणि सर्व्हिस मार्केटिंग टेक्नॉलॉजी टू पार्टनर रेस्टॉरंट. म्हणजे आपलं जर एखादं रेस्टॉरंट आहे तर आता बऱ्याच जणांना पॉसिबल नसतं ते तयार करणं, तर झोमॅटो काय करतो, स्वतःची जागा देतो, तिथे सांगतो तुम्ही ते करा. फक्त तिथे तुम्हाला डायनिंग अवेलेबल नसतं, तिथून फक्त तयार करायचं आणि विविध भागांमध्ये प्रोव्हाइड करायचं, म्हणजे फक्त तुम्हाला कमी जागेमध्ये पण हे करता येतं. दुसरी गोष्ट, झोमॅटो चार्जेस रेंट अँड कमिशन ऑन ऑर्डर्स प्लेस्ड थ्रू देअर प्लॅटफॉर्म. म्हणजे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून परत ऑर्डर जाणार आहेत, त्याचे पण चार्जेस ह्या क्लाउड किचन वाल्यानं तो चार्ज करणार आहे. त्याच्यानंतर ना महत्वाची गोष्ट असते, इट विल रिड्यूस ओव्हरहेड कॉस्ट, फास्टर एक्सपेन्शन अँड ऍक्सेस टू द झोमॅटोज लार्ज कस्टमर बेस. याच्यामुळे क्लाउड किचनमुळे काय होते तर झोमॅटो एक्सपांड होतोय फास्टली, कारण जास्तीत जास्त कंपन्या येत आहेत, त्यांना प्राईम लोकेशन मिळतात झोमॅटोमुळे आणि तिथून ते बिझनेस करतायत. पुढची महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर हा 10-20% टोटल जो झोमॅटोचा रिव्हेन्यू आहे त्यापैकी 10-20% क्लाउड किचनमधून झोमॅटो जनरेट करते. क्लिअर झालं सगळ्यांना? आता याच्यानंतर ना पुढची गोष्ट आहे, झोमॅटो हायपर प्युअर हा पण एक छान कन्सेप्ट आणते, लक्षात ठेवा. समजून घ्या, कुठलाही शेअर घेण्याच्या आधी जेव्हा तुम्हाला अशा गोष्टी समजतील ना तेव्हा लॉंग टर्ममध्ये का बसायचं का नाही बसायचं हे तुम्हाला समजणार, आणि आमचा उद्देश आहे की तुम्हाला ह्या गोष्टी डिटेलमध्ये समजाव्यात. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये झोमॅटो हायपर प्युअर याच्यामध्ये हे काय, तर B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस मार्केट प्लेस हे प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये. म्हणजे ते डायरेक्ट कस्टमरचं काही नसणार आहे, ते डायरेक्ट बिझनेससाठी म्हणजे कंपन्यांना रेस्टॉरंट्सला ही सर्व्हिस देणार आहे. याच्यामध्ये काय होणार आहे, सेलिंग फ्रेश इन्ग्रेडियंट्स अँड सप्लाय डायरेक्टली टू द रेस्टॉरंट्स अँड होलसेल प्राइजेस. म्हणजे तुमचं एखादा रेस्टॉरंट आहे ना, आपण बऱ्याच वेळेला पाहतो की त्यांना जे काही लागतं भाजीपाला हे किरकोळ गोष्टी लागणार असतात, ओके, व्हेजिटेबल्स सगळे, तर हे डायरेक्ट कोण देतं, झोमॅटोकडून दिलं जातं त्यांच्या हायपर प्युअर ह्या ब्रँड थ्रू. म्हणजे काय होतं, ऍडिशनल हॉटेलला काहीच करायला लागणार नाही, हॉटेलवाले यांना मागवतील, तिथून तुम्हाला बिझनेस करतील त्याच्यामध्ये. महत्वाची गोष्ट इम्प्रूव्ह, ह्याच्यामुळे त्यांचं प्रॉफिट मार्जिन स्ट्रॉंग होते. आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट असते काय, तर स्ट्रेंथ रिलेशनशिप कस्टमर बरोबर म्हणजे मोठ्या बिझनेस बरोबर आणखीन स्ट्रॉंग होतात. त्याच्यानंतर ना महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, टोटल बिझनेसचा विचार करता आलं तर झोमॅटो हायपर प्युअर मधून त्यांना जवळपास 36% टोटल रेव्हेन्यूचे इन्कम जनरेट करायला मिळतात किंवा सोपं जातं. आता याच्यानंतर आणखीन पुढे जाऊया आपण, आणखीन एक ब्रँड आहे यांचा ब्लिंकिट. आता याच्यामधून काय करतात, तर नॉर्मली आपण पाहतोय की प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी घरपोच पाहिजेत, मग तो खायचे पदार्थ असतील किंवा अगदी किराणा माल असेल, तर हा पण भाग यांनी सोडलेला नाहीये. याच्यामध्ये झोमॅटो अक्वायर्ड ब्लिंकिट ही एक कंपनी होती जी त्यांनी अक्वायर केली 2021 साली. आता ह्या कंपनीचं काम काय, तर ग्रोसरीज अँड इसेन्शियल व्हेरियस जे प्रोडक्ट्स आहेत ना ते डिलिव्हर करायचं कस्टमरला. फक्त लवकर एक टाईम मॅप दिला जातो, त्या वेळेमध्ये हे तुम्हाला हे सगळं होम डिलिव्हरी करून देतात. आता महत्वाची गोष्ट काय, तर ह्या ब्लिंकिट फेमस का झालेलं आहे, तर महत्वाची गोष्ट अल्ट्राफास्ट डिलिव्हरी आहे, वाईड सिलेक्शन ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे बरेच सगळे प्रोडक्ट ब्लिंकिटमध्ये ॲड केलेले आहेत, रेग्युलर डिस्काउंट आहे, कारण डिस्काउंटशिवाय पब्लिक येत नाही, आणि डिस्काउंट जर दिलं तर पब्लिक त्या ब्रँडला सोडत पण नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय असते याच्यामध्ये, की सगळ्यात मेन इश्यू आहे त्याच्यामध्ये कन्व्हिनियंट पेमेंट ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये. कारण लोकांना काय होतं की तुम्ही जर फक्त एकच ऑप्शन ठेवला पेमेंट, समजा कॅशच ठेवलं, तर सगळ्यांकडे ऑप्शन नसतो, पण तुमच्याकडे क्रेडिट कार्ड पण ठेवतील, वॉलेट्स पण ठेवतील, आणि अशा विविध पद्धतीने हे पेमेंटचे ऑप्शन देतात. त्यामुळे ब्लिंकिट थोडं फेमस होतंय आणि हा प्रॉफिटमध्ये जाणार, म्हणजे इनडायरेक्टली तो नफा कोणाला कमवून देणार आहे, झोमॅटोला. समजलं मित्रांनो, जे 3 क्लाउड किचन होतं त्याच्यामध्ये बरोबर, आणि त्याच्याबरोबर हा एक ब्लिंकिट आहे, ओके. आता याच्यानंतर ना काय करूया, आपण पाहूया की स्ट्रेंथ स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशन काय काय कंपनीने केलेले आहेत, की जे येणाऱ्या काळामध्ये स्टॉकच्या प्राईजला आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. तर पहिली गोष्ट, झोमॅटो ऑपरेट डिजिटल प्लॅटफॉर्म आहे पूर्णपणे झोमॅटोचा, अलाउज देम गॅदरिंग कस्टमर इन्फॉर्मेशन, लोकेशन, लोकांची नीड काय. तुम्हाला माहिती आहे का हा एवढा स्मार्ट आहे, ह्याच्यामधून पण बिझनेस करतो. तुम्हाला एक इन्साईट सांगतो याच्यामध्ये, जर समजा आता एखाद्या कंपनीला, समजा एखादी पिझ्झा बनवणारी कंपनी आहे, तिला तिचं एक आउटलेट पुण्यामध्ये टाकायचं आहे, तर तो पहिल्यांदा झोमॅटोकडून डेटा घेतो, तो पण फुकट नाही, विकत, कारण त्यांच्याकडे डेटा असतो की समजा पुण्याची सिटी आहे, पुण्यामध्ये कुठल्या भागामध्ये कुठला प्रोडक्ट जास्त चालतोय, म्हणजे समजा अमुक अत्रासारखा भाग आहे की जिथे पिझ्झा जास्त खपतोय, तर हे त्या कंपन्यांना सांगतात की ह्या भागामध्ये तुम्ही पिझ्झाचं आउटलेट जर ओपन केलं तर चालायचे चान्सेस जास्त आहेत, सँडविच कुठे जास्त खपत आहेत, आणि ह्याच्यामधून पण त्यांना अजून बेनिफिट होतो, आणि प्लस हे मोठे मोठे रेस्टॉरंट चेन ह्यांच्याशी संलग्न राहतात अशा गोष्टींमुळे. त्याच्यानंतर ना महत्वाची गोष्ट, क्लाउड किचन, हायपर प्युअर अँड ब्लिंकिट हे
तुम्हाला अजून पण महत्वाचे ऍडिशनल कंडिशन्स आहेत की ज्याच्यामधून त्यांना ऍडिशनल नफा होतोय. झोमॅटो ॲक्वर्ड क्विक ग्रोसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ब्लिंक इट इन 2021 आणि त्याच्यानंतर 2021 घेतलाय आणि तिथून ते जोरदार एक्सपांड करतायत. बरोबर, पुढची महत्वाची गोष्ट, आता हे जे सगळं ॲक्वायजेशन केलेले, तर महत्वाची गोष्ट काय, क्लाउड किचन आणि हे जे येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या गरजा आहेत आणि अजून याच्यामध्ये छोट्या छोट्या कंपन्या ते ॲग्रेसिव्हली ॲक्वायर करतायत आणि हे स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंट जेव्हा होणार आहे ना, कारण लक्षात ठेवा स्वतः डिलिव्हरी करतायत त्याच्याबरोबर क्लाउड किचन, हायपर प्युअर आणि ब्लिंकिट, हे अजून ॲडिशनल 3 आहेत की त्यांचा बिझनेस घेऊन जातील आणि प्लस ॲडिशनल हा डेटा सेलिंगमधून येणारा नफा तर वेगळाच असतो. ओके, आता याच्यानंतर मित्रांनो हे सगळं आपण पाहिलं. आता नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये कळायला की कंपनीची बिझनेस ग्रोथ कशा पद्धतीने होतीये, कंपनीने काय काय याच्यामध्ये केलेलं आहे ते पाहूया. कारण आता हे सगळं झालं कंपनीचं बिझनेस मॉडेल, पण कंपनीचे आकडे महत्वाचे आहेत, फंडामेंटल पण तेवढंच महत्वाचं आहे, त्याच्याविषयी आपण थोडी चर्चा करूया. याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर कंपनीचा नेट प्रॉफिट कसा आहे, जर तुम्ही पाहिलं असेल कंपनी अगदी लिस्ट झाल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून प्रॉफिटमध्ये अजिबात नव्हती. मागच्या 5 वर्षाचा विचार करायला गेलं तर नॉर्मली 2023 म्हणजे गेल्या वर्षी कंपनी थोडी प्रॉफिटमध्ये आलेली आहे. इतक्या दिवस तो पूर्णपणे एक लॉस मेकिंग स्टार्टअप होता, मार्केटमध्ये लिस्ट झाला आणि हळूहळू आता ऍक्च्युली प्रॉफिटेबिलिटीच्या दिशेने सुरुवात केलेली आहे. पुढची महत्वाची गोष्ट याच्यामध्ये कंपाउंडेड प्रॉफिट ग्रोथ कंपनीचा काय काय आहे, तर मागचे जर पूर्ण सगळा विचार करायला गेलं 5 वर्षाचा 3 वर्षाचा तर ऍक्च्युली कंपनी आत्ताच आलेली, त्यामुळे 3 वर्षाचा 16% आणि मागच्या 1 वर्षाचा विचार करायला गेलं तर 99% कंपनीने प्रॉफिटमध्ये ग्रोथ केलेली आहे, कारण कंपनी आता मार्केटवर कमांड घेतीये. लक्षात ठेवा याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कंपाउंडेड सेल्स ग्रोथ. कंपनीचा सेल्स पण वाढतोय का, कारण प्रॉफिट बरोबर सेल्स वाढणं गरजेचं आहे, कारण तो अजून प्रॉफिटला वाढवणार आहे. तर याच्यामध्ये पाहायला गेलं तर 5 वर्षाचा ॲव्हरेज 72%, 3 वर्षाचा 40% आणि मागच्या फक्त 1 वर्षाचा 70%, की जी एक चांगली बाब आहे याच्यासाठी की यांचा हे कोरोनामुळे थोडं काही डाऊन पॅच आले होते, पण ॲक्च्युली मागच्या वर्षामध्ये कंपनीने पूर्णपणे पिकअप केली, मार्केटमध्ये त्यांची जी काही लेवल होती ती आणि त्या लेवलला येत आहेत. आता मित्रांनो याच्यानंतर आपण हे सगळं पाहिलं, आपण याचे फंडामेंटल्स वगैरे पाहिले, तर आता मी तुम्हाला थोडक्यात टेक्निकल पण दाखवतो की जे आपण नेहमीप्रमाणे इन डिटेलमध्ये दाखवत असतो. म्हणजे टेक्निकलमध्ये याचा चार्ट आपल्याला काय सांगतो हे थोडं आपण याच्यामध्ये बघूया, की ह्या चार्टचा जर आपण विचार करायला गेलं मित्रांनो तर इथे बघा, तर नॉर्मली याच्यामध्ये एक टॉप साईज बनवली, तिथून तो खालच्या दिशेने आला, एक बॉटम बनवला आणि इथून एक रॅली दिली. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आता लगेच घ्यायचा का, लक्षात ठेवा आम्ही इथे तुम्हाला अभ्यासपूर्ण माहिती देतो, गडबड करू नका. याच्यामध्ये ऑलरेडी एक रॅली झालेली, एक चांगली अपसाईड रॅली मोमेंटम याच्यामध्ये झालेला आहे, थोडं प्रॉफिट बुकिंग जर मार्केट पडत आहे तर याच्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि या लेवलला घेणं थोडं कॉस्टली राहू शकतं. का, तर ऑलरेडी नॉनस्टॉप 46 ते 170-160 जातोय, म्हणजे प्रॉफिट बुकिंग पाहिजे. मग कुठपर्यंत येऊ शकतो, तर नॉर्मल याच्यामध्ये पाहायला गेलं तर 100 ते 120 जी रेंज आहे ना, कारण तो काही स्पेसिफिक पॉईंट सांगणार तो उत्तम नाही आहे, आपल्याला भेटला तर अतिउत्तम. 120 ते 140 ही थोडी अपसाईड लेवल असेल याच्यामध्ये, पण प्रॉफिट बुकिंग नॉर्मली येणाऱ्या काळामध्ये 120 यायला पाहिजे किंवा येऊ शकतो आणि आल्यानंतर तो त्याच्यावर तुम्ही वॉच ठेवू शकता किंवा याच्यामध्ये थोडा विचार करायला, त्या कंडिशनला हरकत नाही आहे स्वतःचं प्रॉपर अनालिसिस करून. पण सध्या हा टॉप लेवलला आहे, थोडा कॉस्टली राहील आणि पुढच्या गोष्टींचा जर विचार करायला गेला आपण याच्यामध्ये तर एक लक्षात ठेवा, असा एक कप बनवलेला आहे, येता कदाचित तो थोडा खालच्या दिशेने येईल, कप अँड हँडल पॅटर्न पण याच्यामध्ये क्रिएट होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये, की जो येणाऱ्या काळातली मोठी तेजी दाखवेल. कारण मी तुम्हाला हा एका वीकली चार्टवर दाखवतोय की जो एक मोठा टाइमफ्रेम आहे स्विंग ट्रेडर्ससाठी, पोझिशनल ट्रेडर्ससाठी. समजलं मित्रांनो टेक्निकल पण कशा पद्धतीने आहे आणि काय काय कशा पद्धतीने आपण याच्यामध्ये पाहिलं. आता याच्यामध्ये काही 5 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करतोय, त्या काय काय असतील याच्यावर आपण आता फोकस करूया. लेट्स गो, आता आपण बघू याच्यामध्ये की 5 स्ट्रॉंग पॉईंट काय काय आहेत. पहिली गोष्ट काय याच्यामध्ये, की स्ट्रॉंग ब्रँड रेकग्निशन अँड मार्केट शेअर, या कंपनीचं स्ट्रॉंग मार्केट प्लेस आहे याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, डायव्हर्सिफाईड रिव्हेन्यू स्ट्रीम्स, वेगवेगळे म्हणजे एकच रेव्हेन्यू येत असतो ना, रिस्क जास्त असते, पण कंपनी वेगवेगळा रेव्हेन्यू गोळा करते, छोट्या छोट्या कंपन्यांना त्यांच्याच फील्डमधल्या ॲक्वायर करते, चांगली गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन, म्हणजे तुम्ही जर पाहायला गेले असेल तर बऱ्याचपैकी तुम्ही लोकांनी पण आज पण मार्केटमध्ये विविध त्यांचे पार्टनर्स पण पीअर कॉम्पिटिटर्स पण आहेत, पण झोमॅटोवर जास्त आपलं लक्ष असतं किंवा बऱ्याच लोकांच्या मोबाईलमध्ये आज पण पाहायला मिळेल का, तर टेक्नॉलॉजिकली स्ट्रॉंग आहेत त्यामुळे लोकांना ते आवडतं, जे पण इझी आणि नॉर्मल ॲप्लिकेशन वापरायला असेल असं. याच्यानंतर आणखीन पाहायला गेलं तर फोकस ऑन कस्टमर रिटेन्शन, म्हणजे तुम्हाला डिस्काउंट देणे,
बरोबर आहे ना, वेळच्या वेळी वेगळे ऑफर देणे हे सगळं कंटिन्यू चालू असतं का? तर डिस्काउंट दिल्यानंतर कस्टमर कनेक्ट होत राहतो आणि लोकांच्या पण लक्षात राहत आहे, तर त्याच्यामुळे कंपनी आणखीन फोकसमध्ये येते. महत्वाची गोष्ट, फोकस ऑन सेल्फ ग्रोथ नॉट ऑन कॉम्पिटिशन. म्हणजे तुम्ही जर पाहायला गेले तर स्विगी सारखा बरोबर किंवा उबेर इट्स सारखे छोटे मोठे पार्टनर्स पण मार्केटमध्ये आले, पण तो त्यांच्यावर फोकस करत नाही. मार्केटमध्ये युनिकनेस कसा ठेवायचा आणि स्वतःमध्येच एक नवीन ग्रोथ कशी करायची, हे ॲक्च्युली कंपनीचे जे सीईओ आहेत त्यांचं आत्ताच्या कंडिशनला एक व्हिजन आहे. त्यामुळे ही कंपनी इतरांशी खेळत बसत नाही, नवनवीन प्रयोग करणे आणि ते मार्केटमध्ये सिद्ध करून दाखवणे ह्याच्यावर ह्या सगळा झोमॅटोचा फोकस चालू आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल याच्यामध्ये की हे पूर्ण ह्या पाच महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जो तुम्हाला दाखवेल येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतो. आता मित्रांनो, आपण पाहिली झोमॅटोची स्टोरी, पण तुम्हाला पण अशा पद्धतीने चांगल्या चांगल्या कंपन्यांची माहिती हवी असेल, कुठल्या पद्धतीने स्टॉक शोधायचे असेल, शिकायचे असेल, तर काळजी करू नका. एक सिंपल स्टेप आहे तुमच्यासाठी, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जावा. तुमचं अँजल, अपस्टॉक, झिरोधा आहे तिन्हीपैकी कुठे अकाउंट ओपन करून आमच्याशी कनेक्ट व्हा, की ज्याच्यामुळे तुम्हाला आमच्याकडून ॲडिशनल सपोर्ट दिला जातो. एक स्टडी ग्रुप असतो जिथे आम्ही अभ्यास देत असतो स्टॉकचा, आणि एक व्हॉट्सअप सपोर्ट असतो, म्हणजे तुम्हाला उद्या काही प्रॉब्लेम आले तरी तुम्ही आमच्या टीमशी विचारू शकता. अधिक माहितीसाठी 8802890 ला संपर्क साधा आणि आजच तुमचं डिमॅट ओपन करून घ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज पाहिलं झोमॅटोची स्टोरी, काय आहे झोमॅटो आणि झोमॅटो कुठपर्यंत जाऊ शकतो हे सगळं इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं. लक्षात ठेवा, आज तो 160 रेंजमध्ये खेळतोय, भविष्यात 1000 जाण्याची त्याची कॅपॅसिटी आहे, पण 1-2 दिवसात 1-2 वर्षामधली गोष्ट नाहीये. प्रॉपर अभ्यास करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय की झोमॅटो पुढच्या 5 काय लेवलला पाहायला मिळू शकतो. कमेंट न चुकता करायची आहे, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण त्याच्याखाली तुम्हाला मेन्शन करायचं आहे. धन्यवाद.